नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नववीच्या अभ्यासक्रमातील गणिताचं दुसरं प्रकरण बहुपदी हे अभ्यासात आहोत. याच्या मागच्या व्हिडिओत आपण शेष प्रमेय हा अभ्यासला होता. मग शेष प्रमेय काय सांगतो की जर पी ऑफ एक्स चा घात एक किंवा त्याच्यापेक्षा कसा असेल जास्त असेल पी ऑफ एक्स चा घात एक किंवा त्यापेक्षा जास्त असेल बरोबर पी ऑफ एक्स चा घात कसा असेल एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त. व जर आपण पी ऑफ एक्स ला एक्स मायनस ए ने भागितले असता म्हणजे काय की आपण पी ऑफ एक्स ला आपल्याला एखादी बहुपदी दिलेली असेल मग पी ऑफ एक्स ला आपण एक्स मायनस ए ने भाग दिला तर आपल्याला शेष काय मिळतो तर शेष आपल्याला पी ऑफ ए मिळेल. हा होता आपला शेष प्रमेय. तर आपण आजच्या व्हिडिओ शेष प्रमेयावर आधारित काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. तर आज आपण स्वाध्याय 2.3 सोडवणार आहोत. स्वाध्याय 2.3 चा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की बहुपदी एक्स घन प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 ला आपल्याला बहुपदी काय दिलेली आहे पी ऑफ एक्स बरोबर एक्स वर्ग सॉरी एक्स घन प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 ला खालील भाजक द्वारा भागाकार करा आणि शेष शोधा. आपल्याला पहिला प्रश्न दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला एक बहुपदी दिली. कोणती बहुपदी आहे एक्स घन प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 ही बहुपदीला आपल्याला या ठिकाणी भाजक दिलेले आहेत. पहिला दिलाय एक्स प्लस 1 जो आपण मागच्या वेळेस सॉल्व केला होता. सेकंड आहे एक्स मायनस 1/2. तर आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे आणि शेष शोधायचा आहे. पण या ठिकाणी आपल्याला शेष प्रमेयाचा वापर करून न सोडवता या ठिकाणी आपल्याला भागाकाराची लांब प्रक्रिया करून बहुपदी घेऊया एक्स घन प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 या बहुपदीला आपल्याला कशाने भागायचं आहे एक्स मायनस 1/2. ठीक आहे. आता आपण काय करूया पहिली स्टेप त्यासाठी आपण आपला जो भाज्य असतो जी बहुपदी असते त्याची पहिलं पद घेतो एक्स घन बरोबर आणि जो भाजक आहे त्याचा पहिला पद आहे एक्स म्हणजे एक्स ने काय करतो आपण बहुपदीच्या पहिल्या पदाला भाग देतो. मग एक्स घन म्हणता एक एक्स आणि हा एक एक्स काय वेळ निघून जाईल मग इथे उरेल काय फक्त एक्स वर्ग. तो आपण कुठे लिहिला भागफळामध्ये लिहिला काय होता एक्स वर्ग. त्यानंतर काय करतो आपण ह्या दोघांचा म्हणजे एक्स वर्ग आणि एक्स मायनस 1/2 चा आता काय करायचा गुणाकार करायचा. मग एक्स वर्ग गुणिला एक्स काय होणार एक्स चा घन एक्स वर्ग गुणिला मायनस 1/2 इथे काय येणार मायनस 1/2 एक्स वर्ग बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करतो मायनस हा मायनसचा घन जाणार प्लस मग एक्स घन मायनस एक्स घन काय होऊन जाते कट म्हणजे उरेल काय तीन बघा 3 + 1/2 कंसात काय होणार एक्स आपल्याला काय करावं लागेल भेद करायचं छेद काय लागतो समान. मग आपण काय करणार छेद समान करायचा किंवा तुम्ही या पद्धतीने गुणाकार केला तरी पण चालेल. 3 × 6 बरोबर 6 + 1 किती होणार 7 म्हणजे काय असेल
x वर्ग बरोबर आता काय करायचं हे जे उरलेले आपले टर्म्स आहेत त्या फाइंड करायच्या प्लस काय होणार x प्लस a आता सेम आपण या ठिकाणी जी प्रोसेस केली तीच या ठिकाणी काय करायची रिपीट करायची मग काय येणार बघा 7/2 x वर्ग कितीने भागायचं x ने बरोबर आपला जो भाजक आहे त्याच्या पहिल्या पटाला मग हा x वर्ग म्हणजे 1x आणि हा x काय होणार कॉटन बेरे हे पुढे काय प्लस 7/2 x बरोबर सेम आता काय करायचं 7/2 x ने हा जो आपला भाजक आहे त्याला काय करायचं गुणायचं बघा 7/2 x गुणिला x काय होणार 7/2 x वर्ग बरोबर आता गुणिला मायनस 1/2 7 × 7 2 × 2 4 मायनस असल्यामुळे मायनस मग काय येणार या ठिकाणी 7/4 x हा मायनस मायनसचा काय होणार प्लस प्लस मायनस कॅन्सल आता बघा या ठिकाणी 3x प्लस 7/4 x आपल्याला बेरीज करायची करायची 3 + 7/4 बरोबर सेम त्याच पद्धतीने करा 4 × 3 = 12 बरोबर 12 + 7 = 19 म्हणजे काय येणार 19/4 आणि हा प्लस 1 या ठिकाणी खाली ऍड होईल बरोबर आता परत काय करूयात आपण आपण जी प्रोसेस केली ती रिपीट करायची ठीक आहे आता या ठिकाणी पहिली टर्म काय आली 19/4 x मग 19/4 x भागिले काय करणार x बरोबर मग 19/4 x भागिला x केला तर x x टाइम जाईल कट होऊन जाईल म्हणजे उरेल काय फक्त प्लस 19/4 बरोबर आता हा 19/4 ने हा जो आपला भाजक आहे त्याला काय करायचं गुणायचं मग काय येणार 19/4 गुणिला x 19/4 x बरोबर 19/4 गुणिला मायनस 1/2 मायनस 19 × 19 आणि 4 × 8 बरोबर या ठिकाणी काय होणार हा मायनस मायनसचा प्लस मायनस 19/4 मायनस प्लस 19/4 दोघ काय होणार प्लस म्हणजे उरेल काय 1 + 19/8 काय होईल 1 + 19/8 सेम या ठिकाणी यांची बेरीज करायची आता येतो 8 + 19 किती होणार 27 बरोबर 8 + 19 = 27/8 म्हणजे उत्तर काय येणार 27/8 मग या ठिकाणी जर आपण एक्स मायनस 1/2 ने दिलेल्या बहुपदीला भागाकार केला तर आपल्याला शेष काय मिळतोय शेष बरोबर 27/8 हा काय असेल या ठिकाणी आपला शेष पुढचं उदाहरण बघूया परत तीच बहुपदी पी ऑफ एक्स बरोबर एक्स घन प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 आपल्याला 3 नंबर दिलेला आहे एक्स मग आता काय करायचं आपल्याला हा जो एक्स आहे त्या एक्स ने दिलेल्या बहुपदीला काय करायचंय भाग सेम आपण आताचे उदाहरण सोडवलं त्याच उदाहरणाप्रमाणे भागाकाराची लांब प्रक्रिया करून आपल्याला शेष मिळवायचा आहे बरोबर सेम त्याच पद्धतीने सॉल्व करूया इथे आपण आपला काय लिहायचा भाज्य
म्हणजे ज्याला आपल्याला भाग द्यायचा आहे x घन प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 आणि इकडे काय करतो आपण ज्याच्याने आपल्याला भाग द्यायचा आहे बरोबर सेम पहिले स्टेप आपण काय करतो बहुपदी आपला जो भाज्य आहे त्याचा पहिला पद x घन आणि ज्याच्याने भाग द्यायचा आहे त्याचा प्लस 3x वर्ग प्लस 3x प्लस 1 सेम प्रोसेस रिपीट कर रहे हैं आता 3x वर्ग ला x ने जर भाग दिला तर ह्या वर्ग मधला 1x आणि हा x काय होऊन जाईल कट होऊन जाईल म्हणजे पुढे काय प्लस 3x वर्ग मग प्लस 3x वर्ग सॉरी प्लस 3x वर्ग मधला x आणि हा x त्यांना कट होऊन जाईल तर 3x गुणिला x देणार 3x वर्ग प्लस का मायनस प्लस 3x वर्ग मायनस 3x वर्ग कट म्हणजे पुढे काय 3x प्लस 1 परत सेम प्रोसेस रिपीट करूया 3x भागीला काय करायचं x x x काय जाणार कट म्हणजे पुढे काय फक्त प्लस 3 गुणिला x 3x मायनस केलं तर प्लस 3x मायनस 3x कट म्हणजे उरला काय 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला शेष काय मिळाला शेष बरोबर 1 शेष आपल्याला काय मिळाला 1